माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख सरांनी दिनांक 4/8/2018 रोजी जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रत्येक ब्रँच त्यांनी भूत साधून त्या त्या प्रभारी अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या सूचना देऊन त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचं कामकाज हे वेगळ्या पद्धतीचं आहे. त्या अनुषंगाने बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि येणारा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा लक्षात घेऊन चेकिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आमच्याकडचे पोलीस हवालदार नरसिंग कांबळे आणि पोलीस नायक प्रल्हाद देसाई यांना राधानगरी तालुक्यातील काही लोक विना परवाना वेलबोरच्या बंदूक वापरत असल्याचे निदर्शनास आणि खूपनी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने आमचे एफ ए पवार, PSI सचिन पंडित आणि स्टाफ आज सकाळी आम्ही राधानगरी या ठिकाणी छापा टाकला असता ज्यांची ज्यांची आम्हाला नावं मिळाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने कृष्णात गणपती पाटील वय 49, शिवाजी बाळू जोशी वय 38, नाना पांडुरंग पाटील वय 42, संजय तुकाराम पाटील वय 38 हे सर्व राहणार आपटाळ तालुका राधानगरी या गावचे रहिवासी असून त्या ठिकाणी वन्यजीव प्राण्यांची शिकारीसाठी हे वापरत असल्याचं प्रथमदर्शनी ते सांगत आहे. परंतु ह्या चारही बेकायदेशीर बाळगण्यात आलेल्या ज्या बंदुका आहेत त्या घातक